पहिली शिक्षा आहे ती म्हणजे तुरुंगात पोहोचल्यानंतर म्हणजे कुठच्या अंदमानच्या तुरुंगात पोहोचल्यानंतर 11व्याच दिवशी त्यांना 15 जुलै 1911 ह्या दिवसापासून 6 महिन्यासाठी कोठडीत बंद केलेलं आहे. ही पूर्ण कोठडी बंदी ही 15 जानेवारी 1912 ह्या दिवशी त्यांची कोठडी बंदी संपली. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि अशा वेळेला एकट्याला एका छोट्या कोठडीत बंद करून ठेवायचं ही खूप कठीण काम आहे. आपल्यापैकी तुम्हाला माहिती असेल तर जर अंतराळयानात जायचं असेल स्पेस स्टेशनवर वगैरे जे काही अंतरिक्ष स्थानकामध्ये जाणारे लोक आहेत तर त्यांचं जे खडतर प्रशिक्षण असतं त्या खडतर प्रशिक्षणातला हा एक भाग असतो की एका अरुंद छोट्याशा जागेत तिथं राहायची प्रॅक्टिस करणं 6-6 महिने राहायची प्रॅक्टिस करणं. पण तिथं निदान 2-3 जण तरी असतात. इथं एकट्याला एका छोट्याशा जागेमध्ये बंद करून ठेवलेलं आहे 6 महिने. 11 जून 1912 या दिवशी त्यांच्याजवळ एक कागद सापडला. फक्त एक कागद सापडला. शिक्षा काय आहे? 1 महिना एकांतवास. परत एकदा एकट्याने राहायचंय महिनाभर. 19 सप्टेंबर 1912 या दिवशी दुसऱ्याला लिहिलेलं पत्र हे त्यांना सापडलं, त्यांच्याजवळ सापडलं. म्हणजे परत एकदा कागदच आहे पण आता अधिकृत रीतीने दुसऱ्याला कोणाला तरी पत्र लिहिले आणि हे सापडले. ह्या गुन्ह्यासाठी त्यांना 7 दिवसांची खडी हातबेडी. ही खडी हातबेडी काय प्रकार आहे? तर उभं राहून हात वर करून बेडीत अडकवून ठेवायचे 7 दिवस. लाठी खाणं हे कठीणच काम आहे पण तुम्ही कल्पना करा 7 दिवस तुमचे हात वर टांगून तुम्हाला असं ठेवून देणार. ही शिक्षा त्याने 19 सप्टेंबर 1912 ही झालेली आहे 7 दिवसाची. 23 नोव्हेंबर 1912 या दिवशी त्यांच्याजवळ दुसऱ्याला लिहिलेलं पत्र सापडलं आणि ह्यासाठी त्यांना 1 महिन्याची एकांतवासाची शिक्षा झाली. इथे लक्षात येते ते कागद सापडणं, पत्र सापडणं, दुसऱ्याला लिहिलेलं पत्र सापडणं, एकदा 7 दिवसाची बेडी खाल्ली तरी पण परत एकदा त्यांना हे पत्र त्यांच्याकडे सापडले. मनोधैर्य खच्ची झालेला माणूस हे करणार नाही. या सापडलेल्या गोष्टी आहेत. न सापडलेल्या किती असतील? म्हणजे त्यांचं तुरुंगात राहून केवढं मोठं काम चालू होतं. 30 डिसेंबर 1912 ते 2 जानेवारी 1913 या दिवसात त्यांनी अन्नत्यागही केला होता. जास्ती दिवस नाही येत पण तुम्ही एक दिवस उपाशी राहून बघा मग लक्षात येईल की हे 3 दिवस उपाशी राहणं हेही भरपूर कठीण काम आहे. त्यांनी अन्नत्याग इथं केलेला आहे. 16 नोव्हेंबर 1913 या दिवशी रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी त्यांची भेट झाली. क्रेडॉक बरोबर काही चर्चा करायच्या होत्या आणि यानंतर ती बोलणी असफल झालेली आहे. त्यांनी काम करण्याचं नाकारलं. हे काम करण्याचं नाकारल्याबद्दल त्यांना 1 महिन्याची एकांतवासाची शिक्षा झालेली. म्हणजे आता हा माणूस बहुधा अशा प्रकारच्या सगळ्या शिक्षांना मोठ्या प्रमाणात धीराने सामोरं जातोय. बरं, अनेकदा त्यासाठी शिक्षा आहे एकांतवास. एकांतवास ही खूप कठीण शिक्षा असते. आपल्याला वाटतं त्यात काही नुसतं बसून राहायचंय. माणूस वेडा होतो, वेडा. या ठिकाणी किती उच्च प्रतीचं मनोधैर्य ह्या माणसापाशी असलं पाहिजे. आणि आपण ज्या गोष्टी करतोय म्हणजे सामान्यत जेलच्या भाषेत, कारागृहाच्या भाषेत ज्याला गुन्हा म्हणतात असे गुन्हे हे वारंवार करत होते. मनोधैर्य खच्ची झालेला माणूस असे गुन्हे वारंवार करणार नाही. 8 जून 1914 या दिवशी परत त्यांनी काम करायला नकार दिला आणि हा काम करायला नकार दिल्याबद्दल त्यांना 7 दिवस हातबेड्या घालून उभं राहायची शिक्षा. पूर्वी आम्ही शाळेत असताना असल्या काहीतरी शिक्षा असायच्या, कुठेतरी वर्गाबाहेरच उभं कर, अंगठे धरून उभं कर. आता अशा शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे पण पूर्वी ह्या सरळ शिक्षा असायच्या. अंगठे धरून उभं राहायचं आणि पाठीवर पट्टी ठेवून द्यायची आणि ती पट्टी पडायला नको. पडले की तीच पट्टी परत पाठीवर बसणार फटके रूपात. तर पण ह्या शिक्षा जास्तीत जास्त 15-20 मिनिटासाठी भोगलेले. इथं तुम्ही कल्पना करू शकता की 7-7 दिवस बेड्या हातात घालून नुसतं उभं राहायचं. नेमकं त्याच वेळा कानात काही वळवळलं
तुम्ही इमॅजिन करून बघा किती कठीण शिक्षा असेल. त्यातून अंदमान आहे म्हणजे घाम तर प्रचंड येणार आहे आणि ह्या सगळ्या वेदना सहन करत 16 जून 1914 परत एकदा काम करायला नकार दिला. म्हणजे 8 जूनला त्यांना शिक्षा झाली होती पण 16 जूनला त्यांनी काम करायला, म्हणजे एवढी शिक्षा झाल्यावर पण माणसाचं धैर्य आहे की मी परत काम करणारच नाही. आणि त्यावेळेला त्यांना 4 महिने साखळदंडाने बांधून ठेवायची शिक्षा, म्हणजे तुरुंगात, त्यातही अंदमान, त्यातल्या तुरुंगात, त्यातही कोठडीत आणि त्यातही साखळदंडाने बांधून ठेवणं. 18 जून 1914 काम करण्यास संपूर्ण नकार म्हणून 10 दिवस खडाबेडीची शिक्षा. ह्या अशा वेगवेगळ्या शिक्षा ह्या सावरकरांनी भोगलेल्या आहेत. तिथे उदाहरणादाखल काही शिक्षा ह्या दिलेल्या आहेत.